ज्या बापट साहेबांच्या प्रकृतीबद्दल किंवा एकूणच त्यांच्या आरोग्य संदर्भामध्ये घालणाऱ्या अफवा या त्यांच्या एकूणच पक्षातून सोडण्यात आल्या, त्यांच्या प्रकृतीला आज आरामाची गरज असताना त्या गिरीजी बापट यांच्या प्रकृतीशी खेळण्याचं काम हे भाजपवाले करतायत, आपल्या स्वार्थासाठी भाजप प्रचारात आणतंय हे पुणेकरांच्या दृष्टीने निश्चित दुर्दैव आहे आणि पुणेकर निश्चित याची नोंद होईल. सर काय सांगाल, आज बापट प्रचारात उतरावं लागतंय बापटांना या अवस्थेत? मागील 5 वर्ष ज्या गिरीजी बापट यांना भाजपने भाजपच्या राज्याच्या नेतृत्वाने या ठिकाणी खड्यासारखं बाजूला ठेवलं होतं, कुठेही पक्षाच्या कुठल्याही बैठकांमध्ये पक्षाच्या मेळाव्यांमध्ये बापट साहेबांना स्थान दिलेलं होतं, महानगरपालिकेच्या सगळ्याच निर्णय प्रक्रियेमध्ये कुठेही बापट साहेबांना विचारलं सुद्धा जात नव्हतं. ज्या बापट साहेबांच्या प्रकृतीबद्दल किंवा एकूणच त्यांच्या आरोग्य संदर्भामध्ये घालणाऱ्या अफवा या त्यांच्या एकूणच पक्षातून सोडण्यात आल्या, चर्चा करण्यात आल्या, त्याच्यामुळं स्वतः गिरीजी बापट साहेब हे दुखावले गेले. त्या बापट साहेबांना आज या ठिकाणी शारीरिक अस्वस्थतेमुळे दर थोडं चालता पण येत नाहीये. पुणेकरांच्या सर्वांना त्यांच्या बरोबर आहेत असं असताना, त्यांच्या प्रकृतीला आज आरामाची गरज असताना त्या गिरीजी बापट यांच्या प्रकृतीशी खेळण्याचं काम हे भाजपवाले करतायत. फक्त निवडणुकीच्या पुरतंच गिरीजी बापट यांची आठवण भाजपवाल्यांना होते, पण आम्ही पुणेकरांच्या वतीने त्यांना विनंती करू की तुमच्या स्वार्थासाठी बापट साहेबांच्या आरोग्याशी खेळू नका. अशा प्रकारे एखाद्या ज्येष्ठ नेत्याला आयुष्य भरेच्या तपश्चर्येनंतर एका ठराविक काळामध्ये बाजूला ठेवल्यानंतर आपल्या स्वार्थासाठी भाजप प्रचारात आणते हे पुणेकरांच्या दृष्टीने निश्चित दुर्दैव आहे आणि पुणेकर निश्चित याची नोंद होईल. भाजपला योग्य ठिकाणी योग्य वेळी धडा शिकवतील या बाबतीत माझ्या मनात शंका आहे.